हॅलो स्टुडंट वेलकम टू द माय चॅनल ऑल इन वन इथे आज आपण पाहणार आहोत सेतू अभ्यासक्रम इयत्ता आठवी विषय आहे सामान्य विज्ञान तर आजची आपली कृतीपत्रिका आहे सात इथे आपण पाहणार आहोत अन्न ना अन्न बिघाड अन्न नासाडी अन्न रक्षण आणि अन्न भेसळ तर पहिल्यांदा पाहू आपण अन्न बिघाड पहिल्यांदा आपण का पाहू अन्न बिघाड म्हणजे फूड वेस्टेज ठीक आहे तर अन्न पदार्थाचा रंग वास पोत दर्जा चव यामध्ये बदल होणे म्हणजेच काय अन्न अन्न बिघडास कारणीभूत घटक काही आहे तर काही अन्न पदार्थाचा धातूशी संपर्क झाल्यास रासायनिक प्रक्रियेमुळे ते बिघडतात बऱ्याच वेळा काय होते हवा पाणी जमीन यांमधील सूक्ष्मजीव किंवा कीटकांचा अन्नामध्ये प्रवेश होऊनही अन्न बिघडते तर काही वेळा निसर्गता मिळणारे पदार्थ मानवी प्रक्रियेमुळे बिघडतात उदाहरणार्थ काय जास्त शिजवणे ओल्सर जागी ठेवणे अयोग्य साठवणूक यामुळे पदार्थाचा दर्जा बिघडतो तर आता आपण पाहू की अन्ननासाडी आणि अन्न दोन प्रकार आहेत कोणते तर संख्यात्मक अन्ननासाडी आणि गुणात्मक अन्ननासाडी संख्यात्मक अन्ननासाडी म्हणजे काय क्वांटिटेटिव्ह वेस्टेज ऑफ फूड उदाहरणार्थ मुठीने पेरणे अव्यवस्थित मळणी करणे अयोग्य साठवण व वितरणाचे चुकीच्या पद्धतीचा वापर करणे ठीक आहे चुकीच्या पद्धतीचा वापर करणे तसेच पंक्तीसारख्या पारंपिक पारंपरिक जेवण पद्धतीत अनावश्यक आग्रह केल्याने सुद्धा अन्न वाया जातो त्याच्यानंतर आहे गुणात्मक अन्न नासाडी तर गुणात्मक अन्न म्हणजे काय अन्नरक्षण करताना चुकीच्या पद्धतीने चुकीच्या पद्धतीचा वापर करणे अतिरिक्त वापर करणे अन्न अतिशिजवणे भाज्या चिरून नंतर धुणे अन्न तयार होऊन ते ग्राहकापर्यंत पोहोचवण्यास लागणाऱ्या वेळेचा अंदाज चुकणे इत्यादी मग अन्नरक्षण कसे करायचे तर वेगवेगळ्या कारणा अन्नातील सूक्ष्म जीव वाढून ते खराब होणे कीड लागणे अन्न सुरक्षित ठेवणे म्हणजे अन्नरक्षण आपल्याला पाहायचे आहे अन्न परिरक्षण तर अन्नामधील अंतर्गत घटकामुळे होणारा विघाट टाळून अन्न दीर्घकाळ टिकवण्यासाठी त्यामध्ये काही वेगवेगळ्या वेग परिरक्षकाचा वापर केला जातो या पद्धतीला आपण म्हणतो परी रक्षण तर अन्न परिरक्षणाच्या पद्धती कोणत्या कोणत्या आहेत गोठणीकरण नंतर आहे वायूचा वापर धुरीकरण कीटकनाशकांचा वापर किरणीयन पाच्छरीकरण परीक्षकाचा वापर ठीक आहे त्याच्यानंतर आहे अन्न भेसळ आणि अन्न भेसळ कशी शोधाल तर पहिला आहे अन्न पदार्थ भेसळ चाचणी आणि त्याच्यावरून निष्क्रिय पहिला अन्न पदार्थ आहे दूध तर दुधामध्ये काय पाणी मिसळलेला असतो तर तुम्हाला काय करायचं आहे चाचणी करण्यासाठी दुधाचा एक थेंब काचपट्टीवर ठेवून काचपट्टी थोडी तिरकस करा जेणेकरून दुधाचं थेंब खाली ओघडेल त्याच्यावरून निष्कर्ष काय निघेल तर काचपट्टीवर ओघळण्याची ओघळण्याची पांढरी खून न दिले, न दिसल्यास दुधात पाणी मिसळलेले असते ठीक आहे काचपट्टीवर ओघळण्याची पांढरी खून न दिसल्यास दुधात पाणी मिसळलेले असते त्याच्यानंतर दुसरा अन्न पदार्थ आहे मिरची पावडर तर भेसळ काय असते विटांची भुकटी तुम्हाला चाचणी करायची आहे एक चमचा मिरची पावडर घ्या चंचू पात्रामध्ये त्यात अर्धे चमचे पात्र भरले एवढे पाणी टाका द्रावण ढवळून पाच मिनिटे स्थिर करण्यासाठी ठेवा याच्यावरून निष्कर्ष असे निघेल की जर पाण्याच्या तळाशी लाल थराचा साठा जमा झाला असेल तर मिरची पावडरमध्ये विटांची भुकटी मिसळलेली आहे असं समजायचं आता अन्न पदार्थ आहे हळद पावडर तर हळद पावडर मध्ये काय असते मेटॅनिल येलो मेटॅनिल येलो तर चाचणी करायची करायची आहे तर तुम्हाला काय करायचं आहे परीक्षा नळीत चिमूट भर हळद पावडर घेऊन त्यात थोडे पाणी टाका व मिश्रण ढवळा त्यात थोडे तीव्र हायड्रोकोल हायड्रोक्लोरिक आम्ल टाका याचा निष्कर्ष असं निघेल की तीव्र हायड्रोक्लोरिक आम्लामुळे मिश्रणाला लालसर रंग येतो हळद पावडर मध्ये मेटॅनिल एलोची भेसळ असल्यास लालसर रंग कायम राहतो त्याच्यानंतर आहे रवा रवा मध्ये काय लोहकन मिसळलेले असतात रव्यातून एक चुंबक फिरवा चु... निष्कर्ष असा निघेल की चुंबकास किस चिकटल्यास रव्यात लोहकिसाची भेसळ असते आणि हे तुम्हाला करून पाहायचे आहे ठीक आहे त्याच्यानंतर आपण वळू प्रश्नांकडे हा पल्ले अन्न भेसळीचे परिणाम पाहू काही भेसळीच्या पदार्थामुळे पोटाचे आजार किंवा वीज बाधा होऊ शकतो काही प्रकारचे भेसळयुक्त अन्न दीर्घकाळपर्यंत खाल्ल्याने शरीरातील अवयवांच्या कार्यावर विपरीत परिणाम होतात तर कॅन्सर सारखे दुर्धार रोग होण्याचा धोका संभवतो कशामुळे तर अन्न मुळे तर आता आपण पाहू सराव करूया म्हणजेच आपला स्वाध्याय तर पहिला प्रश्न आहे खालील चित्रातील दूध कशामुळे खराब झाले असेल तर दूध आहे ते खराब कशामुळे होते एकतर उष्णतेमुळे किंवा त्याला वेळेवर गरम नाही केले तरी तो खराब होतो आणि उष्णतेमुळे सुद्धा तो खराब होतो किंवा त्याच्यामध्ये आंबट पदार्थ जर मिक्स केलेला असेल तर दूध खराब होतो ठीक आहे याच उत्तर इथं लिहायचं आहे तुम्हाला नंतर दुसरा प्रश्न आहे अन्न वाया जाऊ नये म्हणून तुम्ही कोणते कोणते उपाय सुचवाल तर अन्न वाया जाऊ नये म्हणून त्यावरील उपाय असे आहेत की आवश्यक तेवढेच अन्न ताटात वाढून घ्या काय करा आवश्यक तेवढेच अन्न ताटात वाढून घ्या अन्न जास्त वेळ शिजवू नका हम्म शिल्लक अन्न टाकून देऊ नका तर योग्य पद्धतीने ते पुन्हा वापरा आवश्यक तेवढेच अन्नधान्य फळे भाज्या यांची खरेदी करा अधिक खरेदीचा मोह टाळा त्याच्यानंतर आहे हवाबंद डबे इथे लिहायचे आहे बाटल्यांमधील पदार्थाची वापरणे योग्य तारीख पाहून घ्या व त्या तारखे पूर्वीचे हे पदार्थ वापरा ताटात घेतलेले सर्व पदार्थ संपवा हे तुम्ही केले तर तुम्ही अन्नाची नासाडी वाचवू शकता तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या अशा घटनांची यादी करा की ज्यामुळे अन्न घटनामुळे ज्या घटनांमुळे अन्नाची नासाडी होते तर अन्नाची नासाडी कशी होते तर तुम्ही तुमच्या घरा शेजारी बघत असाल की एखादा कार्यक्रम होतो जसा लग्न समारंभ होतो तर तिथे काय होते की खूप सारा अन्न बनवला जातो अन्न बनवला जातो आणि तो आणि तो अन्न पूर्ण संपत नाही तर आपण काय करतो फेकून देतो ठीक आहे अजून लग्न समारंभातच आपण अक्षता म्हणून वापरतो अक्षता म्हणून तांदूळ वापरतो त्यामध्ये ता सुद्धा काय होतो की अन्नाची म्हणजे तांदळाची नासाळी होते विविध कार्यक्रमामध्ये अन्नाची नासाळी होते ठीक आहे त्याच्यानंतर प्रश्न चौथा आहे खालील तक्ता पूर्ण करा तर पदार्थ आहे मेटॅनिल येलो मेटॅनिल एल्लो मध्ये काय असते ते मी आताच सांगितले तर पदार्थ इथे कोणता येईल हळद हळद टर्मरिक पावडर ठीक आहे इथे येईल हळद मग दुधामध्ये काय मिसळलेला असतो पाणी पाणी अजून काय मिसळलेला असतो युरिया काय मिळ मिसळलेला असतो युरिया त्याच्यानंतर कार्बोनेटेड सोडा हे शीतपेय मध्ये वापरल्या जाते कार्बोनेटेड सोडा शीतपेय मध्ये वापरल्या जाते शीत पेय म्हणजे कोका कोला वगैरे ड्रिंक्स आहेत त्याच्यामध्ये वापरला जातो पिवळी केळी पिवळी केळीमध्ये आपण काय वापरतो कॅल्शियम कार्बाइड काय वापरतो कॅल्शियम कॅल्शियम कार्बाईट कार्बाईट ठीक है त्याच्यानंतर कार कारण लिहा लोणचे तयार करताना तेलाचा वापर अधिक करतात तर हे कशासाठी केली जाते कि जो आपला लोणचं आहे तो तयार केलेला लोणचं अधिक काळपर्यंत टिकावा म्हणजे तो खराब होऊ नये म्हणून तेलाचा जास्त वापर केला जातो सोबतच्या चित्रातील कृती योग्य अयोग्य ते सकारण स्पष्ट करा तर हे काय आहे अयोग्य आहे काय आहे हे कृती अयोग्य आहे याच्यामध्ये काय या करा केलं आहे की फळांमध्ये एक रासायनिक क्रिया करत आहेत आणि ते आपल्या शरीरासाठी काय आहे घातक का आहे त्यामुळे आपल्याला वीज बाधा सुद्धा होऊ शकतो म्हणून ही कृती काय आहे अयोग्य आहे त्याच्यानंतर तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा कमेंट करा आणि सोबतच असलेली बेलायकॉनची बटन प्रेस करा त्याच्यामुळे जेव्हा केव्हा व्हिडिओ येईल तेव्हा तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळून जाईल थँक्यू फॉर वॉचिंग डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब